नवाब मलिक यांच्या पोस्ट बाबतची बातमी आहे. नवाब मलिकांच्या शुभेच्छा पोस्टरवर घड्याळ चिन्ह आहे. नवाब मलिक अजित पवारांसोबत आहेत. एक्स हँडल वरून त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यावरचं चिन्ह हे घड्याळ चिन्ह आहे. भाजप आणि राष्ट्रवादीत यावरून वाद होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक महायुतीत नको अशी भूमिका भाजपनं घेतलेली होती. विशेषतः फडणवीसांनी जे काही आरोप केलेले होते मलिकांवर, त्यानंतरच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जे काही राजकीय समीकरणं बदललेली होती, त्यानंतर आता नवाब मलिक कुणासोबत याबाबत अधूनमधून सातत्यानं चर्चा होत होती. नवाब मलिक सभागृहात अजित पवारांसोबतच्या आमदारांमध्ये बसलेले होते, म्हणजेच त्या बाकावर बसलेले होते, त्यावरून चर्चा झालेली होती. आता स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना नवाब मलिक यांच्या पोस्टरवर घड्याळ चिन्ह आहे. आपले प्रतिनिधी धनंजय शेळके यांच्याशी आपण या संदर्भात संवाद साधणार आहोत. नवाब मलिक यांच्या स्वातंत्र्य दिनाचं शुभेच्छा देणारे हे पोस्टर ज्यावर घड्याळ चिन्ह, म्हणजे ते अजित पवारांसोबतच आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते. आपले प्रतिनिधी धनंजय शेळके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एक महत्वाचा मुद्दा धनंजय, तो म्हणजे मलिक अजित पवारांसोबतच, हे पुन्हा एकदा स्पष्ट म्हणायचं. श्रुती, आपल्याला आठवत असेल की जेव्हा तुरुंगातून नवाब मलिक बाहेर आले तेव्हा ते कुठल्या पक्षात हे क्लिअर होत नव्हतं. म्हणजे ते अजित पवार गटाचे नेते त्यांना भेटायचे, शरद पवार गटांचे नेते भेटायचे, पण जेव्हा ते अजित पवारांसोबत त्यांच्या बैठकीमध्ये गेले तेव्हा भाजपनं ऑब्जेक्शन घेतलं होतं. फडणवीसांनी अजित पवारांना तसं लेटर लिहिलं होतं की आपण अजित पवार हे त्यांच्यासोबतच आहेत, नवाब मलिक हे अजित पवारांच्या गटासोबतच आहेत असं त्यांनी म्हणजे दाखवून दिलेलं होतं. त्यानंतर मग आपली नाराजी देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेली होती आणि त्यावेळेस वाद मोठा झाला होता. त्यामुळे त्याच्यानंतरच्या काळामध्ये नवाब मलिकांनी मी कुठल्या गटात आहे कधीच क्लिअर झालं केलं नव्हतं. अजित पवारांच्या गटात आहे किंवा शरद पवारांच्या गटात आहे त्यांनी कधीच क्लिअर नव्हतं. पण आज त्यांनी जे स्वातंत्र्य दिनाचं पोस्टर शुभेच्छा दिल्या त्या पोस्टरवर त्यांनी घड्याळ चिन्ह त्याच्यामध्ये छापलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यातून असे संकेत मिळत आहेत की अजित पवारांसोबत नवाब मलिक आहे. आता त्यामुळं कदाचित पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद रंगण्याची शक्यता आहे. नक्कीच, तुर्तास धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी.